तर मुलांनो, आपण द्विमान संख्या प्रणाली हा धडा बघतोय. मागच्या तासामध्ये आपण संख्या पद्धती बघितल्या. संख्या पद्धतीमध्ये आपण दशमान संख्या पद्धती आणि द्विमान संख्या पद्धतीची माहिती घेतली. संगणकामध्ये कुठल्या संख्या पद्धतीचा वापर केला जातो, आपण दैनंदिन व्यवहारामध्ये कुठल्या संख्या पद्धतीचा वापर करतो, ह्या सगळ्यांची आपण माहिती घेतली. तर आज आपण पुढचा भाग बघूयात, बीट आणि बाइट. आता कम्प्युटरमध्ये डेसिमल संख्याऐवजी कुठली संख्या वापरली जाते, बायनरी संख्या वापरली जाते. बीट हे काय आहे? बीट बायनरी डिजिटचं संक्षिप्त रूप आहे. बीटचा अर्थ काय? शून्य किंवा एक. बीटचा काय अर्थ आहे? शून्य किंवा एक असा त्याचा अर्थ होतो. तर बघूया आपण बीट आणि बाइट काय आहे नेमकं. तर बीट हे काय आहे? बायनरी डिजिट जे काय आहे, संक्षिप्त रूप आहे. बघा, हे जे बायनरी डिजिट आहे त्या पहिल्या बायनरी मधलं बी घेतलेलं आहे आणि डिजिट मधलं आय टी हे घेऊन कुठला शब्द तयार झाला? बीट हा शब्द तयार झाला. तसंच बाइटचं आहे, बी वाय टी ई. आता बाइट हे कशाचं संक्षिप्त रूप आहे? बायनरी डिजिट एट. आणि मग त्याच्यामधलं काय काय घेतलेलं आहे बघा, बायनरी मधलं बी आणि वाय. बघा, बी वाय आणि डिजिट मधलं टी आणि एट मधलं ई घेतलेलं आहे. तर बाइट हे काय आहे? बायनरी डिजिट एट च संक्षिप्त रूप आहे. संगणकामध्ये व्यवहारात काय, बीटच्या ऐवजी बाइट हा शब्द जास्त वापरला जातो. संगणकामध्ये सूचना किंवा डाटा दाखवण्यासाठी अनेक बीटचा संच वापरला जातो. या संचाला काय म्हणतात? वर्ड म्हणतात. एका वर्डमध्ये 8, 16, 32 किंवा 64 बीट्स असू शकतात. थोडक्यात काय, वर्ड म्हणजे काय तर शून्य आणि एक यांची एक लांब लचक मालिका असं आपण म्हणू शकतो. तर मग बाइट हे बायनरी डिजिट एटचे संक्षिप्त रूप आहे. एक बाइट म्हणजे 8 बीट. लक्षात घ्या, एक बाइट म्हणजे काय? 8 बीट. आणि बीट म्हणजे काय? तर बीट कशाला म्हणतात? आपण आत्ताच बघितलं की त्याचा अर्थ काय आहे, शून्य किंवा एक, त्याला काय म्हणतात? बीट म्हणतात. आणि असे 8, 0 किंवा 1 चा जो संच तयार होतो त्याला काय म्हटलं जातं? एक बाइट असं म्हटलं जातं. बघा, इथे तुम्हाला दाखवलं की एक बाइट बरोबर काय आहे? 8 बीट्स. म्हणजे इथे 0 आणि 1 चा जो एक गट तयार झालेला आहे त्याचा मिळून काय होतो? एक बाइट तयार होतो. आणि त्याच्यातला प्रत्येक 0 किंवा 1 याला काय म्हटलं जातं? बीट असं म्हटलं जातं. ठीक आहे, येते का लक्षात? बघा की संगणकाची मेमरी ही किलोबाइट मध्ये मोजल्या जाते. संगणकाची क्षमता जशी जशी वाढत गेली तसं तसं काय झालं की एकाच वेळी जास्त माहितीचं आदान प्रदान होऊ लागलं. आणि ही जी मेमरी आहे संगणकाची कशामध्ये मोजतात? किलोबाइट मध्ये मोजला जातो. व्यवहारात आता आपण जेव्हा 1 किलो ह्या परिमाणाचा अर्थ बघतो तर किती असतं? 1000 असतो. पण इथे संगणकामध्ये कम्प्युटरमध्ये 1 किलोबाइट म्हणजे 1024 असतात. काय असतात? 1024 बाइट्स असतात. 1 किलोबाइट मध्ये 1024 बाइट्स असतात. लक्षात घ्या की तुम्हाला इथे खाली तक्ता दिसत असेल तर बघा की त्याच्यामध्ये एक बाइट बरोबर काय सांगितलेलं आहे? 8 बीट. आता पहिल्यांदा बघा तुम्ही की एक कॅरेक्टर तुम्हाला 0 किंवा 1 म्हणजे काय? 1 बीट. ठीक आहे, एक अक्षर जेव्हा आपण टाईप करतो, एक अक्षर त्याला किती बीट लागतात? 8 बीट लागतात. आणि 8 बीटचा मिळून 1 बाइट होतो. बरोबर आहे? म्हणजे एका अक्षराला 1 बाइट
संगणकामध्ये लागतो। त्यानंतर पुढे बघा, 1 किलोबाइट। आता आपण किलोचंच परिमाण लक्षात ठेवूयात, किलो म्हणजे काय 1000 ग्रॅम, बरोबर। मग तसं आपण लक्षात ठेवूया ह्याच्यामध्ये की 1 किलोबाइट, मग आता थोडंसं 24 त्याच्यामध्ये जास्ती आहेत, तर इथे 1 किलोबाइट बरोबर किती बाईट, 1024 बाईट, ठीक आहे। म्हणजे अंदाजे की आपल्या अर्ध पान माहिती, आपल्या रजिस्टरचं अर्ध पान माहिती अंदाजे 1 किलोबाइट म्हणजे एवढं असतं, ठीक आहे। साधारणपणे आता पुढे बघा की 1 मेगाबाइट म्हणजे काय, 1 मेगाबाइट म्हणजे काय, 1024 किलोबाइट। लक्षात घ्या, इथे आपण 1024 बाइट म्हणलेलं आहे, पण इथे 1 मेगाबाइट बरोबर किती आहे, 1024 किलोबाइट। म्हणजे साधारणपणे 500 पानांची माहिती ह्या 1 मेगाबाइट मध्ये आपण काय करू शकतो, साठवून ठेवू शकतो, ठीक आहे। त्यानंतर पुढे आहे 1 गिगाबाइट, आपण जे जी बी म्हणतो की नाही ते, 1 गिगाबाइट म्हणजेच काय, 1024 मेगाबाइट। 1 गिगाबाइट बरोबर किती असतात, 1024 मेगाबाइट। आणि ह्याच्यामध्ये बघा किती प्रचंड माहिती आपण साठवून ठेवू शकतो, अंदाजे 50 कोटी पानं वर जेवढी माहिती असते, 50 कोटी पानांवर जेवढी माहिती असते तेवढी माहिती आपण 1 गिगाबाइटमध्ये साठवून ठेवू शकतो। आणि 1 टेराबाइट, तर ह्याच्यामध्ये किती असतात, 1024 गिगाबाइट। इथे तुम्हाला सगळं 1024 मध्येच दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायलाही सोपं जातं की 1 टीबी, त्याला टीबी सुद्धा म्हणतात, टेराबाइट, तर त्याच्यामध्ये 1024 गिगाबाइट्स असतात। किती गिगाबाइट्स असतात, 1024 गिगाबाइट्स। तर ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही कल्पना करू शकता की किती प्रचंड प्रमाणात माहिती साठवून ठेवल्या जाऊ शकत असेल। साधारणपणे एक मोठं ग्रंथालयामध्ये जेवढी माहिती आपण साठवून ठेवू शकतो तेवढी माहिती ह्या 1 टेराबाइटमध्ये आपण साठवून ठेवू शकतो। तर येत आहे लक्षात की बीट आणि बाईट काय आहे। त्या बीट आणि बाईट आपण नेहमी जे संगणकामध्ये वापरतोय कशासाठी वापरतोय, आणि साधारणपणे आता तुम्हाला अंदाज आला असेल की 1 बाईट म्हणजे किती माहिती, 1 किलोबाइट म्हणजे किती माहिती असेल, किंवा मग मेगाबाइट, गिगाबाइट, टेराबाइट हे जे आपण म्हणतोय त्याच्यामध्ये किती मोठी क्षमता आहे माहिती साठवण्याची, ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना तुम्हाला आली असेल। तर आता आपण काय करूयात की नेमकं हे संगणक, की एखादी संख्या, एखादं चिन्ह, एखादं अक्षर जेव्हा आपण देतो संगणकाला, तेव्हा हे संगणक कशा पद्धतीने त्याला बायनरीमध्ये रूपांतरित करतं हे आपण बघूयात, ते पुढच्या तासामध्ये आपण बघूयात। पण आता तुम्हाला ह्या भागामध्ये मी जे काही तुम्हाला बीट आणि बाईट्सची माहिती सांगितलेली आहे ती व्यवस्थित लक्ष देऊन बघा, ऐका, आणि माहिती महत्त्वाची ती वहीमध्ये लिहून ठेवा। आणि हा तक्ता जो तुम्हाला इथे दाखवलेला आहे बीट आणि बाईट्सचा, तर तो तक्ता सुद्धा तुम्ही काय करू शकता, वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे परत तुम्हाला अभ्यासासाठी कामाला येईल, ठीक आहे। तर पुढचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघूया।